जय जिनेन्द्र। पूर्णार्घ ग्रंथ अर्घ 3 भाग 13 सम्राट संप्रति। सम्राट अशोकाच्या कारकिर्दीनंतर मगधाच्या सत्तेवर आलेला राजा संप्रति हा जैन इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा राजा होय। सम्राट संप्रतीने 42 वर्षे राज्य केले। पितामह अशोकाप्रमाणेच तो महान प्रजावत्सल शांतिप्रिय व प्रतापी सम्राट होता। आपल्या गुरुच्या आदेशाप्रमाणेच एक आदर्श जैन राजाप्रमाणे त्याने आपले जीवन व्यतीत केले। सम्राट संप्रतीने जैन धर्माच्या प्रचारासाठी निरनिराळे प्रयत्न केले। अनेक तीर्थांचा जीर्णोद्धार, अगणित जैन मंदिराची निर्मिती, निरनिराळ्या ठिकाणी जैन मूर्तीची स्थापना, विदेशात जैन धर्माच्या प्रचारासाठी प्रचारक पाठविणे इत्यादी अनेक कार्यांचे श्रेय या सम्राटालाच देण्यात येते। संप्रतीने भारतात सर्वत्र प्रसारित झालेल्या जैन धर्माला विश्वधर्म बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले। त्यांनी अनेक विहार बांधले। उज्जयिनी येथे आचार्य सुहस्ती यांचा उपदेश त्याने ग्रहण केला होता। राजस्थानमधील अनेक जैन मूर्ती संप्रतीच्या कारकिर्दीतच तयार करण्यात आल्या असे मानतात। जिन धर्माला आश्रय देऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करून त्याच्या स्थानीय स्थितीपासून त्या धर्माला विश्वधर्माचे स्थान मिळवून देण्याचे कार्य संप्रती याने केले। संप्रतीच्या नंतर त्याचा पुत्र शालीशुक सत्तेवर आला। आपल्या पित्याप्रमाणेच याने धार्मिक धोरण स्वीकारले असून दूरदूरच्या प्रदेशात जैन धर्माच्या प्रचाराचे महान कार्य याने केले। यानंतरच्या काळात कोणताही नाव घेण्याजोगा राजा मौर्य घराण्यात निर्माण झाला नाही। शेवटच्या बृहद्रथ राजाचा खून त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग यांनी केला व मगधावर मौर्य घराण्याचा शेवट करून शुंग घराण्याची सत्ता इसवीसनपूर्व 185 सुमारास स्थापन केली। मौर्य काळातील काही सत्याधीशांनी जैन धर्माचा व जैन धर्मतत्वांचा स्वीकार केला, तर काही सत्ताधीशांनी परधर्म सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले। त्यामुळे या काळातही जैन धर्माचा प्रसार दूरदूरच्या प्रदेशात झालेला आढळतो। याविषयी आणखी माहिती देणारी इतिहास साधने उपलब्ध झाली आहेत। राजस्थानमधील माध्यमिका या प्राचीन शहरात वीरप्रभूंच्या निर्वाणानंतर 84 वर्षी कोरलेला एक शिलालेख मिळाला आहे। त्यावरून या प्रदेशात त्या काळात जैन समाज अस्तित्वात होता असे निश्चितपणे सांगता येते। ब्राह्मी लिपीतील उपलब्ध शिलालेखामध्ये हा सर्वात प्राचीन शिलालेख मानला जातो। भारतातील मौर्य सम्राटांच्या कारकिर्दीच्या वेळी सिलोनमध्ये जे राजे होऊन गेले त्यांच्यातील पंडुकाभय याने निर्ग्रंथाचे विहार नष्ट करून त्या जागी बौद्ध विहार बांधल्याची माहिती पाली ग्रंथात आढळते। यावरून एकेकाळी सिलोनमध्येही जैन साधूंचा विहार निश्चितपणे होता असे दिसते। या काळात मौर्य राजांनी स्वीकारलेल्या सर्वधर्म समानतेच्या धोरणामुळे या काळात जैन धर्माचा कलेचा व तत्त्वज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला दिसतो। चंद्रगुप्तांच्या कारकिर्दीच्या शेवटी उत्तर हिंदुस्थानात मोठ्या प्रकारचा दुष्काळ पडला। यावेळी भद्रबाहू आपला मुनिसंघ व चंद्रगुप्तासह दक्षिण भारतात आले। त्यामुळे आगमग्रंथांच्या पारंपरिक ज्ञान असणाऱ्या साधूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली। यामुळे या आगमांचा लोप होऊ नये, याचे योग्य अभिवर्धन व्हावे या भावनेने आचार्य स्थूलभद्रांनी पाटलीपुत्र येथे निरनिराळ्या विद्वान जैन साधूंची परिषद भरविली। अंतिम श्रुतकेवली भद्रबाहूंनाही
यावेळी निमंत्रित करण्यात आले, तथापि ते आले नाहीत. पाटलीपुत्र येथे वाचनेत आगमग्रंथाचे पाठ निश्चित करण्यात आले, तथापि ते सुधर्म स्वामींनी संकलित केलेल्या मूळ ग्रंथाहून पुष्कळच भिन्न होते. त्यातील कित्येक भाग त्या काळच्या विद्वान आचार्यांना योग्य वाटला नाही. प्रामुख्याने साधूंनी वस्त्र व पात्राचा सर्रास उपयोग करावा अशी जी दुष्काळाच्या वेळी पद्धत रूढ झाली होती, तिला या आचार्यांचा विरोध होता. जैन साधूंनी भगवान महावीराप्रमाणे नग्न अवस्थेच्या आचरणाचे आपण अनुकरण करावे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच या आचार्यांनी पाटलीपुत्र वाचनेत ठरलेल्या आगमग्रंथांना मान्यता दिली नाही व जैन धर्माचे श्वेतांबर व दिगंबर असे पंथभेद दिसण्यास सुरुवात झाली. तथापि या दोन पंथामध्ये प्रत्यक्ष फूट पडण्यास बराच कालावधी लागला. भगवान महावीरांच्या उपदेशाप्रमाणेच त्यांच्यानंतर थोड्याच काळात झालेल्या आचार्यांनी जे ग्रंथ संकलित केले त्यांनाही आगम म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. अंगग्रंथापासून वेगळेपण दर्शविण्यासाठी या आगमांना अंगबाह्य आगम असे नाव देण्यात आले आहे. या प्रकारच्या ग्रंथांपैकी काहींची वर्णने दिगंबर ग्रंथामधूनही आढळतात. त्यावरून असे स्पष्ट होते की पाटलीपुत्र वाचनेपूर्वीच ते संकलित झाले होते. त्यांचे सध्याचे स्वरूप मात्र अंगग्रंथाप्रमाणेच 5व्या शतकातील वल्लभी वाचनेनुसार आहे व ते दिगंबर संप्रदायाला मान्य नाही. अंगबाह्य आगमामध्ये आवश्यक सूत्र दशवैकालिक सूत्र, बृहत्कल्पसूत्र, व्यवहार सूत्र, दशाश्रुतस्कंध सूत्र, निषिध सूत्र इत्यादींचा समावेश होतो. शुंग व कण्व. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याची सत्ता हळूहळू कमी होऊ लागली. महाराजा संप्रतीनंतर या साम्राज्यावर यवनाची आक्रमणे होऊ लागल्याने त्यांच्यातील एकता नष्ट झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन इसवीसनपूर्व 2व्या शतकात शुंगवंशातील ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र याने बृहद्रथ मौर्याचा वध केला, राजसत्ता बळकावली. पुष्यमित्र कट्टर ब्राह्मण होता. त्याने बौद्ध व श्रमणावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले असे म्हणतात. शुंगकाळाला ब्राह्मण धर्म पुनरुद्धार युग मानले जाते. पतंजलीच्या महाभाष्य व योगसूत्राची रचना याच काळात झाली. या काळात शिव व विष्णू पूजा पौराणिक हिंदू धर्माचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याची माहिती मिळते. याच काळात ग्रीकांनी भारतावर आक्रमण करून साकेतपर्यंतच्या प्रदेशावर आपला अधिकार प्रस्थापित करून नंद दुसरीकडे कलिंगचा पराभव करून तेथून पाटलीपुत्रला नेलेल्या आदिजीन मूर्ती खारवेलाने परत कलिंगला आणल्या. कलिंगच्या खारवेल राजाने मगधावर आक्रमण केले. त्या आक्रमणात मगध राजाचा पराभव करून नंद या संकटामुळेच बहुधा उज्जैनीच्या शेजारी विदिशा येथे शुंगाची एक शाखा स्थापन झाली असावी. बृहस्पती मित्र हा या शाखेचा संस्थापक होता. त्यानंतर वसुमित्र व भानुमित्र हे सत्ताधीश झाले. उज्जैनीचे शुंग राजे ब्राह्मण धर्माचे उपासक असले तरी जैन धर्माच्या बाबतीत त्यांनी सहिष्णू धोरण स्वीकारलेले होते. कण्व. इसवीसनपूर्व 72-73 सुमाराला शेवटच्या शुंग राजाचा वध करून त्याचा ब्राह्मण मंत्री वसुदेव याने मगधावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन केली. तथापि कण्व घराण्यातील सत्ताधीश फारसे बलवान नव्हते. सामान्यतः शुंग कण्व काळात मगधाची मध्यवर्ती सत्ता हतप्रभ असल्याने या काळात ग्रीक, शक, कुषाण
इत्यादी परकीयांनी भारतात आक्रमण करून आपली सत्ता स्थापन केली. जैन बौद्ध इत्यादी धर्मातील काही मूलभूत तत्वांचा अंतर्भाव करून हिंदू धर्माला या काळात नवीन स्वरूप प्राप्त झाले. या हिंदू धर्म आंदोलनाचा परिणाम जैन व बौद्ध धर्मावर थोड्याशा प्रमाणात निःसंशयपणे झाला. तथापि या काळातही जैन धर्माची कर्नाटक, मध्य भारत, सौराष्ट्र, मथुरा ही काही प्रमुख केंद्रे होती व या ठिकाणी जैन धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत होता असे दिसते.